प्रहार अपंग क्रांती संघटना संस्थातर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा समोर 24 जानेवारी पासून बिना अट घरकुल देण्यात यावे. मोताळा नगर पंचायत दिव्यांगांचा 5% राखीव निधी त्वरित देण्यात यावा. दिव्यांगांना त्यांच्या व्यवसायासाठी भूखंड देण्यात यावे. सेवा हमी कायदा 2016 च्या दिव्यांग कायद्यानुसार दिव्यांग संधी दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मोताळा शहर अध्यक्ष राजेश पुरी, मोताळा शहर उपाध्यक्ष मोहम्मद निसाय, मोताळा तालुका अध्यक्ष सुरेश जंजाळ, भगवान लेणेकर, लक्ष्मण दसरे, सुरेश कोशे, प्रतिपदाई खर्चे, सुनील हिवाळे, दुर्गेश वाघ आदींचा सहभाग आहे. दरम्यान या उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हा प्रमुख अजय टप आदी पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. आज प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना मोताळा वैभवराजे मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व अपंग दिव्यांग बांधव नगरपंचायत आणि बाकी ग्रामीण विकास या याच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की अपंगांना विनाअट घरकुल देण्यात यावं, त्याच्यामध्ये निकष आणि अटी लागू नये, आणि अपंगाचा जो 5% निधी आहे ग्रामीण आणि नगरविकासाचा तर हा त्वरित वाटप करण्यात यावा, आणि त्याच्यामध्ये अपंगांचा जो व्यवसाय करता जे गाडे असतात ते गाडे अपंगांना त्याच्या उदरनिर्वाह करता देण्यात यावे आणि अपंगांना मुद्रा लोन देण्यात यावे असे संबंधित आम्ही विविध मागण्याकरता आज इथे वारंवार निवेदने देऊन कलेक्टर मॅडमला आणि सीओंना नगरपरिषद पंचायत समित्या तर यांना निवेदनं देऊन पण काहीच कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला दिव्यांग बांधवांना इथे उपोषणाला बसलं.